नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित विड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार तेरा झाली झालेल्या पेपर टूमधील विज्ञान विभागातील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे एकतीस जर मोटार कारचा वेग पट केला तर त्या काराची गती जोरच्या असते पर्याय आहेत तीन सहा नऊ बारा याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ प्रश्न क्रमांक एकशे बत्तीसचं प्रयोगशावा तर असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केलेला गेलेला के सेंद्रिय पदार्थाच्या रिकामी जागा हा होय पर्याय आहे तर युरिया इथे अल्कोहोल मिथेल आणि इथेन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युरिया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे तेहत्तीस प्यू एन म्हणजे तरी कमी जागा होणारे विघटन होय पर्याय आहेत कार्बोदकाचे ऑक्सिजन सूक्ष्मजीवाद्वारे सिग्नल पदार्थाचे ऑक्सिजन सूक्ष्मजीवाद्वारे कार्बोदकांचे विनॉक्सिजन सूक्ष्म सूक्ष्मजीवाद्वारे प्रथिनांचे विनॉक्सी सूक्ष्मजीवाद्वारे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रथिनांचे विनॉक्सी सूक्ष्मजीवाद्वारे होणारे विघटन म्हणजे पुयन होय त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे चौतीस शंभर ग्रॅम वस्तुमान असणाऱ्या वस्तूची गती ऊर्जा वीस जूल आहे तर तिचा संवेग किती इथे आपल्याला जूल आणि वस्तूचे वस्तू वस्तूची गती जोरच्या आणि जूल दिलेली आहे तर आपल्याला संवेग काढायचा तर ऑप्शन दिलेले आहे दोन किलोग्रॅम एम एस व अर्धा किलोग्रॅम एम एस वीस किलोग्रॅम एम एस आणि चाळीस किलोग्रॅम एम एस तर याचं उत्त उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक दोन किलोग्रॅम एम एस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस पिवळा फॉस्फरस रिकाम्या जागेमध्ये साठविताचं पर्याय आहे केरोसिन पाणी इथर अल्कोहोल याचं उत्सुक उत्तर आहे पाणी पिवळा फॉस्फरस हा पाण्यामध्ये साठविला जातो त्यानंतर आहे फळांना आणि फुलांना मिळणार नारंगी आणि पिवळा रंग रिकामी जागाच्यामुळे असतो पर्याय दिले आहेत अवर्णलवके हरितलवके वर्णलविके आणि पेशी द्रव्य त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग हा वर्णलवकेमुळे मिळतो त्यानंतर हे प्रश्न क्रमांक सदतीस पी एच प्रमाणालाच कमी जागामध्ये सुद्धा म्हणतात पर्याय दिले आहे केल्विन सोरेन्सन ॲवेग्रॅडो लेविस तर पी एच प्रमाणालाच सोरेन्से प्रमाण असे सुद्धा म्हणतात पर्याय क्रमांक दोन सोरेन्सन त्यानंतर आहे प्रश्न एकशे अडतीस चुंबकाची खरी कसोटी रिकी जागा ही आहे एक आहे आकर्षण दोन प्रतिकर्षण तीन आकर्षण आणि प्रतिकर्षण चार आहे चुंबकीय शक्ती तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रतिकर्षण चुंबकाची खरी कसोटी प्र प्रतिकर्षणाद्वारे ठरविली जाते त्यानंतर हे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस जर अर्धसूत जर अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या नवीन चार पेशींमधील गुणसूत्रांची संख्या प्रत्येकी तीन असेल तर मूळ परीक्षेतील गुणसं सूत्रांची संख्या रिकामी जागा असेल पर्याय आहेत बारा तीन सहा आणि अठ्ठेचाळ तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन सहा सत्तेचाळीस अंश हे तापमान परि श्रेणीनुसार किती असेल पर्याय दिले आहेत तीनशे तीस केलविन मायनस तीनशे केलविन दोनशे सेहेचाळीस केलविन तर याचं चूक उत्तर आहे होणार आहे पर्याय क्रमांक एक तीनशे केलविन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।